वरती पावसाचं वातावरण आहे आणि आपल्या मनामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या प्रती असणारी आग आपल्या मन आणि मस्तकामध्ये पेटलेली आहे. मी माझ्या भाषणाची सुरुवात करण्याच्या अगोदर जगाला शांतीचा, समतेचा आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महाकारणे तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रमाता मा जिजाऊ, बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिव छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, गरिबीचे चटके सहन करून मनवाद्यांचे चटके सहन करून काळजातील रक्त ज्याने आपल्या लेखणीला पाजलं, त्या लेखणीतून या भारताचे संविधान लिहिले आणि या भारताच्या संविधानातून तमाम बहुजनांचा उद्धार केला असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दीड दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 13 कथासंग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपटकथा आणि 1 प्रवास वर्णन अशा साहित्यातून सम्राट बनणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीरामजी आणि माझे बाबा स्मृती श्री चत्नारामजी चांदणे यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो. समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, मंचगाव उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, माझा तरुण वर्ग, इथे जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, माता भगिनी, आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आपल्या गावामध्ये आपण साजरी करत आहोत आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण जमा झालेलो आहोत, एकवटलेलो आहोत आणि या एकीची ताकद अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची ताकद आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये पाहायला मिळत आहे. मी आज या गावामध्ये आपल्या कंधारमध्ये आल्याच्या नंतर आपल्या तरुणांचा जोश आणि जल्लोष पाहून मला फार अभिमान वाटला की अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना पुढे घेऊन जात असताना या विचाराला पुढे नेण्यासाठी तरुणांची फार मोठी फळी
या कंधार तालुक्यामध्ये आहे, कंधार शहरामध्ये आहे, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. ही ताकद अशीच जपून ठेवा, ही ताकद अशी जपून ठेवा, ती कामाला येणार. माझ्या भाषणाची सुरुवात करत असताना माझ्या माता भगिनी आहेत, माझे तरुण मित्र आहेत, आपण मारा मांगाची ढोरा चांबारा कैकाड्या वटरा भिलाची माणसं, आपण सगळे मारा मांगाची ढोरा चांबारा कैकाड्या वटरा भिलाची माणसं, गावकुसाच्या बाहेर हगंदरीत मसन वाटत राहणारे माणसं, आमच्यासारख्या तरुण पोरांच्या, शिकलेल्या पोरांच्या, उच्च शिक्षित पोरांच्या मनामध्ये पडलेला हा प्रश्न आहे की ज्या समाजात आमचा जन्म झाला, ज्या समाजात आम्ही जन्म घेतला, त्या समाजाची माणसं गावकुसाच्या बाहेर हगंदरीत मसनवाट्यात का राहत? आजच्या तरुण आपण शहरामध्ये राहतोय, माता भगिनी या शहरामध्ये राहतात, पण आजीमाई आमच्या आहेत जुन्या, त्यांना माहित असेल की गावामध्ये गेल्याच्या नंतर, गावामध्ये गेल्यावर गावातल्या लोकांनी आमच्या पूर्वजांना, आमच्या माता भगिनींना, आमच्या आजी आजोबांना ओंजळीनं वरून पाणी पाजलं. आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही, आम्हाला गावामध्ये प्रवेश दिला नाही, आम्हाला गावच्या पानवट्यावर पाणी भरू दिलं नाही. अशा पद्धतीची ही जाती व्यवस्था या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असताना गावकुसाच्या बाहेर राहणारी आम्ही माणसं मारा मांगाची ढोरा चांबरा कैकड्या वटऱ्या भिलाची आम्ही माणसं या संस्कृतीने आम्हाला नाकारलं, या व्यवस्थेने आम्हाला नाकारलं, ज्याने आम्हाला गावकुसाच्या बाहेर राहण्यासाठी मजबूर केलं, ज्या व्यवस्थेने आम्हाला मेलेल्या जनावरांचं मांस खाण्यासाठी मजबूर केलं, ज्या व्यवस्थेने आम्हाला ओंजळीनं पाणी पाजलं, ज्या व्यवस्थेने आमच्या स्पर्शाचा बाज केला, ज्या व्यवस्थेनं आमच्या सावलीचा विटाळ पाळला, आमच्या मायेने जर एखाद्या विहिरीमध्ये गावातल्या पाणी भरलं तर त्या विहिरीला बाट व्हायचा, त्या विहिरीला विटाळ व्हायचा, अशा समाजामध्ये आमचा जन्म झाला, अशा समाजाची भाषा आणि अशा समाजाचा विद्रोह आमच्या वाणीतून आणि शब्दातून मांडण्यासाठी, आमची आग पोटात पडलेली आग मांडण्यासाठी आज मी तुमच्या गावामध्ये आलेलो आहे. अजूनही बदल झालेला नाही, अजूनही बदल झालेला नाही. आजही आमच्यावर अन्याय अत्याचाराची मालिका सर्रास चालू आहे. या गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना, या अस्पृश्य असणाऱ्या बाट असणाऱ्या लोकांना, माणसाला माणूस पण नसणाऱ्या लोकांना गावकुसाच्या बाहेरून माणसामध्ये आणण्याचं काम कुणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आपण सगळ्यांनी जे अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण आज साजरी करतोय, जे अण्णाभाऊ साठेला मातंग समाज आपला बाप मानत आहे, ते अण्णाभाऊ साठे काय म्हणतात, काय विचार फिरतात, काय लिहितात, याचा अभ्यास माझ्या तरुणांनो आपल्याला असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की गावकुसाच्या बाहेरून गावकुसाच्या मध्ये माणसामध्ये आणणाऱ्या माणसाचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे. मग अण्णाभाऊ काय म्हणतात? अण्णाभाऊ म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव. काय म्हणतात अण्णाभाऊ साठे आपल्याला समजलं पाहिजे.
जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव। गुलामगिरीच्या या चिखलात ऋतू न बसला का ऐरावत। ऐरावत म्हणजे काय? हत्ती। ऐरावत म्हणजे काय? मातंग। अण्णाभाऊ साहेब साठी काय म्हणताय कि जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव। जग बदलायचं असेल तर मला भीमरावांनी सांगितलंय, जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव। गुलामगिरीच्या या चिखलात ऋतू न बसला का ऐरावत। हा मातंग नावाचा हत्ती या गुलामगिरीच्या चिखलामध्ये का ऋतून बसलेला? जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव। गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत। अंग झाडून निघी बाहेरी घेबिनी वरती घाव। जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव। या गुलामगिरीच्या चिखलामधून बाहेर पडायचं असेल तर भीमराव नावाच्या व्यक्तीचा महापुरुषाचा शिक्षणाचा घावच्या व्यवस्थेवर घालावा लागेल, तेव्हा तुम्ही या गुलामगिरीच्या चिखलामधून बाहेर पडणार आहे असा अण्णाभाऊ साठेंचा संदेश तुमच्या आमच्यासाठी आहे। लक्षात, मातंग समाज शिक्षणापासून कोसो दूर लांब आहे। आपल्यामध्ये असणाऱ्या बौद्धांसोबत चांभारांसोबत ढोरांसोबत आपण आता लढाई करू शकत नाही। आता आपण तेवढे सक्षम नाही आहोत, लढू शकत नाही आहे। आपल्यामध्ये ताकद जर निर्माण करायची असेल, आपल्यामध्ये जर क्रांती घडवायची असेल तर माझ्या मित्रांनो शिक्षणाशिवाय पर्याय नाही। लक्षात, शिक्षणाशिवाय पर्याय नाही। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे दूध जो पण प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। या शिक्षण नावाच्या वाघिणीचं दूध जोपर्यंत मातंग समाजाचे तरुण पोरं पीत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं अस्तित्व नाही। गावामध्ये किती हजार लोकांची अण्णाभाऊ साठेंची मिरवणूक काढली याला किंमत नाही। कंदारच्या मांगळ्यामध्ये 20 वकील असतील, या कंदारच्या मांगळ्यामध्ये जर मांगळ्याचे 20 वकील आणि 4 फौजदार असतील याच्यावर समाजाची मान उंच होत असते। लक्षात, आपण किती मोठ्या संख्येनं मिरवणूक काढली याने आपली मान उंच होणार नाही। आपल्या मांगड्यामध्ये किती अधिकारी आहेत, आपल्या मांगड्यामध्ये किती शिकलेल्या मुली अधिकारी आहेत, आपल्या मांगड्यामध्ये किती फौजदार आहेत, किती डॉक्टर आहेत, किती इंजिनियर आहेत याच्यावर समाजाची आणि त्या वस्तीची मांगड्याची इज्जत आणि प्रतिष्ठा वाढत असते। लक्षात, चांगले कपडे घातल्याने, गाडीवर फिरण्याने, गॉगल घातल्याने, इन केल्याने आपली इज्जत वाढत असते। समाजाची इज्जत आणि प्रतिष्ठा वाढवायची असेल तर आपल्या मांगड्यातल्या मुलींना शिक्षण द्या, त्यांना कलेक्टर बनवा। हा संदेश अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लिखाणामधून दिलेला आणि याच्यासाठी अशा पद्धतीच्या जयंत्या महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे। जयंत्या खूप होतात, मी खूप जयंत्याला जातो, पण कंधारमधल्या सर्व माझ्या तरुण मित्रांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेल की एवढा मोठा जागृतीचा कार्यक्रम, हा समाजाच्या जागृतीचा कार्यक्रम आहे। माझ्या मित्रांनो, माणसाला जेव्हा भूक लागते तेव्हा भूक ही पोटामध्ये गेलेल्या अन्नाने आपण भागू शकतो। दोन प्रकारची भूक माणसाला लागत असते, एक पोटाची भूक आणि दुसरी असते बुद्धीची भूक। पोटाची भूक माणसं जेवणाने भाकरीने भागू शकतात, पण मेंदूची भूक भागवण्यासाठी काय आहे तुमच्याकडे? तर मेंदूला लागलेली भूक भागवण्यासाठी अशा पद्धतीच्या जागृतीच्या कार्यक्रमाचं आयोजन वारंवार झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या तरुणांच्या मेंदूला असलेली बुद्धीची भूक त्यांची भागली पाहिजे। बुद्धीची भूक भागवण्याचा हा कार्यक्रम आहे।
या बुद्धीच्या धुकेच्या माध्यमातून जेव्हा समाज जागा होईल, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मातृ समाजाला विचारात घेतल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये कुणालाही सत्तेमध्ये जाता येणार नाही, एवढी ताकद या महाराष्ट्राबाबासाहेब म्हणाले की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासन करती जमा. हे काय बाबासाहेब आंबेडकर महाराजांना पूर्वासभेच्या महाराजांना बौद्धांना नव्हते म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे वाक्य आहे, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासन करती जमा करायची, हे काय बौद्धांसाठी वापरलेलं बाबासाहेबांनी वाक्य नाहीये, लिखाण नाहीये. हे प्रत्येक उपेक्षित वंचित घटकांसाठी, कष्टकरी कामगार दलितांसाठी, महिलांसाठी वापरलेलं बाबासाहेबांनी वाक्य आहे. तुम्हाला तुमचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला शासन करायचं, तुम्हाला शासन करते बनावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार तुम्हाला आम्हाला दिलेला, या मताच्या अधिकाराचा वापर तुम्ही आपले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी केला पाहिजे. सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे सत्तेमध्ये आहे. मातृ समाज आता म्हणतोय की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे. मातृ समाज म्हणताय की मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठेंचं नाव मिळालं पाहिजे. मातंग समाज म्हणत आहे की आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. मातंग समाजाचे हे सगळे प्रश्न कुठे सुटतात? ते संसदेमध्ये सुटतात, विधान भवनामध्ये सुटतात. तुमचे कोण माणसं आहेत तिथे? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय म्हणणारा कोण आहे मातंग समाजाचा या महाराष्ट्रात? तुमचा हक्क आणि अधिकार मागणाऱ्या या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये कोण आहे? म्हणून आपले वाढपे निवडायचे शिका. आपले वाढपे जर असतील लग्नामध्ये, आपल्या ओळखीचा वाढपे असेल तर तो चार गुलाबजामून आपल्याला जास्त टाकत असतो, तो आपल्या ओळखीचा असतो. तर ओळखीचे वाढपे म्हणजे मताचा अधिकार वापरून आपले माणसं सत्तेमध्ये पाठवा. तुमचे हक्क आणि अधिकार तुम्हाला मिळवायचे असतील तर मताचा योग्य वापर आपण केला पाहिजे. हा या जयंतीच्या निमित्तानं माझ्या समाजाला संदेश दिला. आपले माणसं निवडायचे शिका. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे. हा मताचा अधिकार देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी दिलेल्या एका मताची किंमत आणि तुमच्या आईच्या आणि बहिणीच्या इज्जतीची किंमत एक आहे. मी दिलेल्या मताची किंमत आणि तुमच्या आईच्या आणि बहिणीच्या इज्जतीची किंमत एक मत विकार तर आपल्या आईच्या आणि बहिणीची इज्जत दीन गरीब कष्टकरी वंचित लोकांनो, आपल्या मताचा वापर आपली माणसं निवडून देण्यासाठी करा. तुमचे हक्क आणि अधिकार तुम्हाला आज अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं दीड दिवस शाळेत गेलेला माणूस, दीड दिवस शाळेत गेलेला माणूस 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 13 कथासंग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन अशा पद्धतीचं साहित्य कशा प्रकारे निर्माण करतो. आणि अण्णाभाऊ साठेंना दीड दिवस शाळेत का जावं लागलं? अण्णाभाऊ साठेंना दीड दिवस शाळेत का जावं लागलं? हा प्रश्न तुम्हाला मला पडला. अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले कारण या व्यवस्थेला त्यांना वर्गामध्ये बसून दिलं आहे. माझे तरुण मित्र आहेत, माझे लहान मुलं आहेत, यांच्यासाठी मी सांगायला की महाराष्ट्राच्या पोरांना वर्गामध्ये बसण्याचा, प्रवेश करण्याचा अधिकार आहे. अण्णाभाऊ साठे जेव्हा शिक्षण घेत होते वाटेगावमध्ये, तेव्हा त्यांना वर्गामध्ये बसण्याची परवानगी, वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेण्याची परवानगी. अण्णाभाऊ साठे वयाच्या जरा मोठं झाल्याच्या नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेत टाकलं. अण्णाभाऊ साठे जेव्हा पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की
मानवड्यातल्या महाराष्ट्रातल्या पोरांसाठी वेगळा माठ पाण्याचा बाजूला ठेवलेला की यांना औसाठीसाठी नवीन हो। त्यांनी पाहिलं की माझ्या वस्तीतले माझ्या मानवड्यातले महाराष्ट्रातली पोरं ही वर्गामध्ये बसत नाही, ती वर्गाच्या बाहेर बसतात। हे सुद्धा अण्णाभाऊ साठेंसाठी नवीन होत, तुकाराम भाऊराव साठे अण्णाभाऊ। अण्णाभाऊ वर्गाच्या बाहेर पहिल्या दिवशी बसले। कुलकर्णी नावाचे सर अण्णाभाऊ साठेंना मास्टर मध्ये शिकवत होते। अण्णाभाऊ साठेंना शिकण्याची फार उमेद होती, त्यांच्यामध्ये शिकण्याची फार इच्छा होती। अण्णाभाऊ साठे जेव्हा पहिल्या दिवशी शाळेत गेले तेव्हा वर्गामध्ये कुलकर्णी नावाचे मास्तर शिकवत होते। बाहेर बसल्यामुळे अण्णाभाऊ साठेंना मध्ये काय शिकवतात याच ऐकू येत नव्हतं। कसा तरी पहिला दिवस अण्णाभाऊ साठेंनी शाळेमध्ये घातला आणि अण्णाभाऊ शाळेमधून शाळा सुटल्यावर घरी निघून गेले। आपली आई वालूबाई तिला अण्णाभाऊ साठेंनी प्रश्न विचारला, छोट्या तुकारामने प्रश्न विचारला की आई मी शाळेमध्ये गेलतो पण मला वर्गाच्या बाहेरच बसवलं, मास्तरनी काय शिकवलं मला काही ऐकू आलं। वालूबाईने उत्तर दिलं त्याच्या आईने तुकारामनी, तुकारामच्या आईने म्हणजे अण्णाभाऊच्या आईने, की बाबा हे आपल्या सात पिढ्यापासून चालत आलेलं आहे। लोक गावामध्ये आपला बाट करतात, विटा मानतात, म्हणून आपल्याला शाळेमध्ये बाहेर बसावं लागतं। अण्णाभाऊने तिला उत्तर दिलं की मी शाळेमध्ये बाहेर बसणार नाही, जायचं असेल तर वर्गातच बसल। कशी तरी वालूबाईने अण्णाभाऊची समजूत घातली आणि अण्णाभाऊ साठे दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेले। अण्णाभाऊ साठे दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा त्यांना वर्गाच्या बाहेर बसवण्यात आलं। वर्गाच्या बाहेर बसवल्याच्या नंतर काहीतरी वस्तीतल्या मुलांचा बाहेर बसल्या बसल्या धिंगाणा चालू असेल हे मास्तरनी पाहिलं कुलकर्णी नावाच्या, आणि त्यांच्या लक्षात आलं की अण्णाभाऊ धिंगाणा करत आहे वर्गाच्या बाहेर। म्हणून त्यांनी तुकाराम हे तुक्या उठरे म्हटले, वर्गातूनच म्हटले सांग या गणिताचं उत्तर काय। ज्या अण्णाभाऊ साठेंच्या चरित्रावर ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांचं हे कथन आहे, लक्षात ठेवा। मी काय फापड गप्पा मारत नाही। जेव्हा कुलकर्णी नावाच्या मास्तरनं अण्णाभाऊला उठवलं आणि म्हणाले की या गणिताचं उत्तर दे, तेव्हा अण्णाभाऊ साठेंना ते सांगता आलं नाही, कारण त्यांना ते ऐकू आलं नव्हतं। अण्णाभाऊ साठे म्हणले तुम्ही काल काय शिकवलं मला काय मास्तर ऐकू आलं नाही, मी मला येत नाही म्हणले उत्तर। कुलकर्णी नावाच्या मास्तरला राग आला की हा उद्धट सारखा बोलतोय, मग आता मास्तर हे छडी हातावर मारत असतात। कुलकर्णी नावाच्या मास्तरानं अण्णाभाऊ साठेला सुद्धा छडी हातावर मारायला पाहिजे, पण त्यांना धार्मिक बंधन, त्यांना ती छडी जर अण्णाभाऊच्या हातावर मारली तर त्या छडीमधून विटाळ होईल असा प्रश्न पडला असेल त्याला। म्हणून त्यांनी अण्णाभाऊला हातावर छडी नाही मारली, तो ज्या फळ्यापाशी बसलेला होता त्या फळ्यापासूनच हातातली छडी भिरकावली अण्णाभाऊ साठेंच्या दिशेने। अण्णाभाऊ साठेंना डोक्यामध्ये ती छडी लागली आणि डोक्यामधून भळाभळा रक्त वाहायला लागला। लहान असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या मनावर हा परिणाम झाला की मला शिकायचंय, मला मोठं व्हायचंय, मला शिक्षणाची इच्छा आहे, पण ही व्यवस्था मला शिकू देत नाही, ही संस्कृती मला शिकू देत नाही। त्या छोट्या बाल मनाच्या तुकाराम भाऊराव साठेच्या मनावर पडलेला हा प्रश्न आहे। अण्णाभाऊ साठेने छडी मारल्या मारल्या दुसऱ्या मिनिटाला अण्णाभाऊ साठे रक्त बंबाळ होऊन तिथून निघून गेले वर्गात। तो दीड दिवस अण्णाभाऊ साठेने याच्यावर सोडला नाही। कुलकर्णी नावाचा मास्तर ज्या रस्त्याने येणारा तिथं अण्णाभाऊ साठे लपून बसले आणि मास्तर जसा त्याला अण्णाभाऊ साठेने दगड घेतला त्याच्या दिशेने भिडकावला आणि त्याच्या सुद्धा डोक्यातून रक्त काढलं आणि तिथं निश्चय केला की मला तुम्ही शिकू जरी दिलं नाही तर भविष्यामध्ये मी जेव्हा शिक्षण घेईन तेव्हा महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये सगळ्यात दर्जेदार साहित्य कुणी लिहिलं असेल या महाराष्ट्रात आणि देशामध्ये तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे।
आम्हाला संधी मिळाली तर आम्ही सोडत नाही. अण्णाभाऊ साठेंची संधी यांनी बंद करून टाकली होती. जर दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाच्या कादंबरीवर फकीरा नावाचा चित्रपट बनतो, सात सात चित्रपट बनतात, फकीरा नावाच्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळतो, फकीरा नावाची कादंबरी जर वाचली माझ्या मित्रांनो, पहिलं पान उलटा. तुम्ही वाचली असेलच. फकीरा नावाची कादंबरी पहिलं पान उलटल्यानंतर अण्णाभाऊ साठेंनं पहिलं वाक्य लिहिलंय त्या कादंबरीवर, ही फकीरा नावाची कादंबरी जगातल्या 27 भाषांमध्ये लिहिली गेलेली. लक्षात, फकीरा नावाची कादंबरी जगातल्या 27 भाषेमध्ये लिहिली आहे. दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाची कादंबरी आणि या कादंबरीचं पहिलं पान उलटल्याच्या नंतर पहिल्या पानावर अण्णाभाऊ साठेने काय लिहिलंय, ही माझी सर्वोत्कृष्ट कादंबरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनी सरपण करतो. काही लोक आमच्यामध्ये वाद तयार करायला लागले. काही लोकांना वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांचं आणि मातंग समाजाचं जमून आहे. काही लोकांना वाटत आहे की बाबासाहेबांचे विचार जर मातंग समाजापर्यंत पोहोचले तर ते हुशार होती. अशा पद्धतीचं ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर आमच्या रक्तात आहे, अण्णाभाऊ साठे आमच्या रक्तात आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर हे कधीही आमच्यापासून वेगळे होणार नाही. ही तीच भूमी आहे, नांदेडची भूमी आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी पहिला शहीद या महाराष्ट्रामध्ये कुठला झाला असेल, शहीद पोचराम कांबळे, तो या नांदेडच्या मातीतला, याचा आम्हाला अभिमान, याचा आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी आमच्या समाजाचा पहिला शहीद, त्या समाजाचे आम्ही माणसं. ही आमची क्रांतीची भूमी आहे नांदेड आणि आम्ही क्रांतिकारी माणसं, आम्ही क्रांतिकारी लोक. तुम्ही आम्हाला जरी उपेक्षित ठेवलं असलं, वंचित ठेवलं असलं, शिक्षणापासून कोसो दूर ठेवलं असलं, तरी या विचारानंच या महाराष्ट्रामध्ये नवे नवे तर या देशामध्ये आम्ही समाजाची, बाबासाहेबाची, अण्णाभाऊंची, लहूजी साळवेंची मान उंचावे याच्यासाठीचा भविष्यातला लढा तुमच्या आमच्यासारखे तरुणांनी आपल्याला उभा करणं माझ्या मित्रांनो गरजेचं. लक्षात, याच्यासाठी या जयंत्या होणं गरजेचं आहे, याच्यासाठी हे प्रबोधनाचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे, लहूजी साळवेंचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. आम्हाला सांगितलं जातं की लहूजी साळवे हे पेशव्यांच्या दरबारामध्ये होते, त्यांचे पूर्वज. पेशव्यांच्या दरबारामध्ये जर लहूजी साळवेंचे पूर्वज होते तर पेशव्यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला पुण्याच्या. या महाराष्ट्रामधली माझ्या माता भगिनीसाठी सांगू इच्छितो की या देशातली पहिली शाळा ज्यांनी उघडली तिचं नाव सावित्रीबाई फुले आहे. या देशातली पहिली मुलींची शाळा उघडणाऱ्या महिलेचं नाव सावित्रीबाई फुले आहे, जिने पुण्यामध्ये पहिली शाळा उघडली. तिच्या शाळेमध्ये जायला मुलीच तयार होत नव्हत्या, तेव्हा चूल आणि मूल एवढंच होतं. मुलींना शाळेमध्ये प्रवेश नव्हता, मुलगी शाळेमध्ये गेले म्हणजे मुलीला काहीतरी मोठा गुन्हा केलाय अशा पद्धतीने वागवलं जायचं. सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेमध्ये जायच्या आपल्या हातामध्ये पिशवी घेऊन जायच्या, जेव्हा त्या ज्या गल्लीतून ब्राह्मण गल्लीतून जायच्या तेव्हा त्यांच्यावर शेण फेकायचे, दगड फेकायचे, तरी सावित्रीबाई शाळेमध्ये जायच्या आणि आपल्या हातामध्ये असणाऱ्या दुसऱ्या पिशवीतली साडी घालून शाळेमध्ये बसायच्या. पण शाळेमध्ये मुली येताना काही दिसत नव्हतं. सावित्रीबाईने आपला पती महात्मा ज्योतिबा फुले याला सांगितलं की आपण तर शाळा उघडली मुलींची, पण शाळेमध्ये मुलीच येत नाहीये. तात्यासाहेब म्हणजे त्यांचे नवरा फुले, महात्मा फुले सुद्धा चिंतेत पडले.
ही गोष्ट लहुजी साळवे यांच्या कानावर गेली. ते त्यांचे मित्र होते, महात्मा फुलेंचे मित्र लहुजी साळवे. त्यांच्या तालमीमध्ये महात्मा फुले प्रशिक्षण घ्यायचे कुस्ती व्यायामात. महात्मा फुलेंनी सांगितलं की मी इंग्रजांच्या मदतीने शाळा उघडली आपल्या अस्पृश्य मुलींसाठी, पण इथं मुली येत नाही. लहुजी साळवेंना हे कान देऊन ऐकलं, घरी गेले. आपल्या भावाची मुलगी मुक्ता साळवे हिला आपल्या खांद्यावर घेतलं, पाटी दप्तर घेतलं आणि सावित्रीमाई फुलेंच्या शाळेमध्ये बसवलं. या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुलींचं शिक्षण घेणारी मुक्ता साळवे ही मातंग समाजाची पोरगी आहे, याचा तुम्हाला गर्व असणार. आम्हाला हे माहीत नाही, आमच्या मुली शिक्षणापासून कोसो दूर आहे. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिक्षणाची पहिली चळवळ राबवणारा समाज मातंग समाज आहे. पण आज आपल्या समाजाची शैक्षणिक उपेक्षा या देशामध्ये आणि राज्यामध्ये होताना दिसते. म्हणून माझ्या मायांनो माझी तुम्हाला हात जोडून विनंती, आपला नवरा कलेक्टर नसल, SP नसल, डॉक्टर नसल, फौजदार नसल, कुणी नसल, आपला बाप भी कुठं नोकरीला नव्हता, मास्टर नव्हता, डॉक्टर नव्हता, इंजिनियर नव्हता, कुणी नव्हता, आपण सुद्धा कुठं डॉक्टर नाहीये, मास्टरी नाहीये, कुणी नाहीये, पण तुमच्या हातामध्ये एक आहे, लक्षात घ्या, तुमच्या हातामध्ये एक गोष्ट आहे, एखाद्या कलेक्टरची माय होण्याचं तुमच्या हातामध्ये. लक्षात, माझा बाप कलेक्टर नव्हता, माझा नवरा कलेक्टर नाही, पण माझी मुलगी कलेक्टर आहे, मी कलेक्टरची माळ आहे, असं गर्वाने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. याच्यासाठी आपल्या मुलींना शिक्षण द्या, मुलांना शिक्षण द्या. हा या जयंतीच्या माध्यमातून शिक्षणाचा महत्व आणि मोलाचा संदेश मी आपल्या सर्वांसाठी देतो. माझ्या तरुण मित्रांनो, आज तुम्हाला दिसत असेल की महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये वाढ होत आहे, आणि या अन्याय अत्याचाराला रोखण्यासाठी, या अन्याय अत्याचाराला थांबवण्यासाठी तुम्ही एकत्र असणं गरजेचं आहे, एक संघ असणं गरजेचं आहे, एकत्र लढणं गरजेचं आहे. शत्रू भयानक आपल्यावर वार करत आहे, आपल्यावर मतभेद आणि मनभेद आणि मेंदूचे भेद तयार करत आहे, विचाराचे भेद तयार करत आहे. आपला शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे ओळखायचं शिका. आम्हाला या देशामध्ये सांगितलं जायचं जात आहे, या महाराष्ट्रामध्ये सांगितलं जात आहे की मुसलमान आमचे दुश्मन आहे. अशा पद्धतीनं भडकून, आमची माती भडकवून मुसलमानांच्या विरोधामध्ये लढवण्याचं षड्यंत्र या महाराष्ट्रामधल्या इथल्या जातीवादी विचारधारेच्या लोकांनी आपल्या भोवतले घडवण्याचं षड्यंत्र केलं आहे. हे ओळखा, हे ओळखा. मुस्लिम आपले कधीही शत्रू नाहीये, ते कधीही आपले मित्र आहे. बौद्ध आपले कधीही शत्रू नाहीये, ते कधीही आपले मित्र आहे. आपले शत्रू आणि मित्र ओळखण्याची दृष्टी तुमच्यामध्ये आली पाहिजे. लक्षात, माते भडकवणारे जर आपल्या वस्त्यामध्ये येत असतील, फटके देऊन मांगवड्याच्या बाहेर पाठवा. माझ्यात माया बहिणी आहे, माझ्यात माया बहिणी आहे, शिव्या आपल्याला नवीन आहेत का? नाही. इथं बसणारे डांडळ वाय करते हे सगळं आपल्याला माहित आहे. आपल्याला बी वाय करायचं शिकलं पाहिजे. आपण सगळे एका समाजाची, एका विचाराची माणसं. भविष्यामध्ये कंदारमध्ये जेव्हा मी येईल, तेव्हा या कंदारच्या मांगड्यामधल्या दोन तरी वकील मातंग समाजाचे या मंचकावर असले पाहिजे. तोच अण्णाभाऊ साठेंचा विजय. आपल्या समाजाचे वकील इथं असले पाहिजेत मंचकावर, आपल्या समाजाचे डॉक्टर या मंचकावर असले पाहिजेत. तो आमच्यासाठी अभिमानाची बाब. जाता जाता एवढंच सांगेल की वातावरण महाराष्ट्रामध्ये गढूळ आहे. मातंग समाजाच्या तरुणांनी जागृत राहणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे. मागच्या वर्षीची घटना सगळ्यांना माहीत आहे. मी गावामध्ये यायलो म्हणून इथल्या
अनेक जणांच्या पोटामध्ये कळा आल्या होत्या म्हणून मला आल्या आल्या माहीत झालं. दोन वर्षापूर्वी का मागच्या वर्षी जी घटना घडली या जिल्ह्यामध्ये, जशाला तसं उत्तर आपण त्यावेळेसही दिलं होतं. आता जर अशी घटना घडली तर याच्यापेक्षाही भयानक विद्रोहाला सामोरं या जिल्ह्याच्या जातीवादी लोकांनी जावं लागेल. तेव्हा तर आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचं ते केलं, जो संदेश द्यायचा तो दिला. जातीवाद्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायी पाहू. फकीरा नावाची जी कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली ती काही काल्पनिक नाहीये. मी काल परवा माझ्या सोशल मीडियाला, फेसबुकला तुम्ही बघितलं असेल की एक तलवार टाकली होती मोठी. त्या तलवारीचं वैशिष्ट्य असं होतं, त्या मित्राने माझ्या ती तलवार बनवली आणि त्याच्यावर लिहिलं, जेव्हा फकीराला इंग्रजांनी पकडलं, जेव्हा इंग्रजांचा खजिना लुटून तो मारवाड्या मांगवाड्यामध्ये फकीरा वाटू लागला. फकीरा हा जिवंत माणूस होता, ती काय काल्पनिक कथा नव्हती. दुष्काळ पडला म्हणून फकीराने बंड केला आणि इंग्रजांचा खजिना लुटून आणला आणि मारवाड्या मांगवाड्यामध्ये वाटला. तेव्हा इंग्रजांनी फकीराला पकडलं आणि फकीरा त्या इंग्रजांना शरण आला आणि शरण येताना फकीराने जी तलवार काढली, तलवार देताना फकीरा इंग्रजांना म्हणाला की ही तलवार माझ्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे, ही तलवार माझ्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं संरक्षण करणारी माणसं आहोत. माझं बंड हे फिकं पडलं. माझं मी जे बंड केलं होतं माझ्या लोकांसाठी त्याची ताकद कमी पडली म्हणून ही माझ्या पूर्वजांची तलवार मी तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं संरक्षण करणारी तुम्ही आम्ही मारामांगाची माणसं लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही माणसं छत्रपती संभाजीराजांचं गड किल्ल्यांचं संरक्षण करणारी तुम्ही आम्ही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण करणारी तुम्ही आम्ही माणसं. आपल्याला नाकारणाऱ्या लोकांना हातामध्ये तलवारी आणि शस्त्र देणाऱ्या माणसाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज आहे, लक्षात ठेवा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेबांचा फोटो असणं गरजेचं आहे. उद्या जर आपल्या लहान मुलांनी विचारलं की माय हे फोटो कुणाचा आहे तर मायला सांगता आलं पाहिजे हे टाय आणि कोटामधला जो फोटो आहे, ज्यानं तुझ्या बापाला मायला बहिणीला शिक्षण दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, तुला याच्यासारखं व्हायचं. याच्यासाठी या महापुरुषांचे फोटो आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा जयंत्या होतील, जेव्हा जेव्हा विचारांची भूक लागेल, तेव्हा माझ्यासारख्या असंख्य महाराष्ट्रामध्ये तरुण तयार आहे जे विचारांची ज्वाला पेटवण्यासाठी गावागावामध्ये फिरत. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे माझ्या तरुण मित्रांनो, मी माझ्या शब्दामधून जी आग फेकत आहे ही माझ्या पोटामध्ये पडलेली आग आहे. माझ्यासारखे हजारो तरुण या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं वक्तृत्व आणि भाषण करणारे महाराष्ट्रामध्ये तयार झाले पाहिजे. उद्या जेव्हा मी या ठिकाणी येईल तेव्हा माझ्या समाजाच्या मातन समाजाच्या 10 पोरांनी आणि पोरींनी माझ्यासारखी भाषणं या मंचकावर केली पाहिजे. हे परिवर्तन आहे, हे परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे. हे परिवर्तन घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय तर उपाय नाही. शिक्षण घ्या आणि आपल्या मुलाबाळांचा कुटुंबाचा समाजाचा उद्धार करा. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चला, फुलेंच्या विचारानं चला, अण्णाभाऊ साठेंच्या विचारानं चला आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा ज्वलंत ज्वाला या महाराष्ट्रामध्ये पेटवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं राजकीय सामाजिक अस्तित्व बनवण्यासाठी आपण सोबत लढूया अशी आपल्याकडून ग्वाही घेतो आणि थांबतो. जय भीम, जय लवणी, जय समुद्र. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आवाज बुलंद झाला पाहिजे. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा फुले की, महात्मा फुले की, क्रांतिगुरु लहुजी.
साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे की। मित्रांनो आपण सर्वजण